उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये अनेक विकास कामांना चालना दिली आहे. बेळगाव मधील भांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली या ठिकाणी रस्ते, गटारी, विद्युत वाहिनी, पथदीप, नळ जोडणी आणि पाणी पुरवठा आदी तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या खर्चातून या कामकाजांना चालना दिली आहे. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले आहेत. बेळगाव येथील भांदूर गल्ली ही केंद्रबिंदू जागा असल्यामुळे या भागामध्ये मला वाटतं 20-30 वर्ष काही कामं झाले नसल्यामुळे एकूणच 1.60 कोटी रुपये खर्च करून गटर असू दे, ड्रेनेज असू दे, रोड असू देत, पाईपलाईन गॅस असू देत, वॉटर हे असू देत किंवा अंडरग्राउंड केबल असू देत, हा एकूणच खर्च करून हा ही जी गल्ली आहे ही ह्याच्या अगोदरच मी डेकोरेटिव्ह लाईट बसवले आहेत. एक माद्री गल्ली म्हणजे एक सुंदर अशी गल्ली ही बेळगावमध्ये आम्ही करून दाखवायसाठी आमचा प्रयत्न यशस्वी झालंच पाहिजेत आणि ऑलरेडी ते पैसे जमा आहेत, त्यामुळे काम लवकर व्हायला पाहिजे ही ह्या इथल्या नागरिकांची मागणी आहे. लवकरात लवकर काम व्हावं म्हणून आमचा आदेशन आहे. एकूणच तुमच्याकडनं मी कुणाची तक्रार येऊ नये. मागच्या वेळी मला 10-12 फोन आले काम बंद करा, काम बंद करा म्हणून तक्रारी, ह्याला बी अडवले, मारामाऱ्या तोंडीने झालेत, पण तसं होऊ नये. तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन कुठलंही काम न थांबता तुम्ही काम करून घ्या ही तुम्हाला कळकळीची सर्वांना विनंती. 1.60 कोटी रुपये फक्त ह्या एका गल्लीसाठी आहेत, बाकीच्या गल्ल्यांसाठी वेगळे, पण ही एकच गल्ली आम्ही माद्री गल्ली म्हणून घेतली आहे, त्या गल्लीसाठी म्हणून 1.60 कोटी रुपये घेतले आहेत. मंदिरासाठी, मरगाई मंदिरासाठी 10 लाख रुपये, एकूण 1.70 कोटी रुपये ह्या फक्त एका गल्लीसाठी. तहसीलदार गल्ली वेगळी, फुलबाग गल्ली वेगळी, ती पण आता जाऊन पूजा करून आम्ही मोकळं करतो. एकूणच यांना आदेश असा आहे की हे 2 महिन्यामध्ये तुमची कामं सगळी संपली पाहिजेत. आमचं तुमचा आम्हाला आदेश सर. अनेक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, यावेळी नगरसेविका वैशाली भातकांडे, हेस्कॉम अधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 2 महिन्यांच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अनिल बेनके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.